दोन हजार सतरा साली लावून दिलं होतं या लग्नास आरोपीचा विरोध होता त्यामुळे आरोपी चिडून जाऊन फिर्यादीच्या आईस एकटीला शेतात गाठून सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी तिला दगडानं मारहाण करून तिचा खून केल्याची फिर्याद तिचा मुलगा उमेश कांबळे यानं तालुका पोलीस ठाण्यात दिलेले होते सदर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस अटक केलेली होती या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर झाली सदर सुनावणीच्या वेळी सरकार पक्षानं तपासलेले साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे नसल्याचं तसंच परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा सबळ नसल्यानं आरोपीस दोषी धरता येणार नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील संजीव सदाफुले यांनी कोर्टापुढे मांडला तसंच या कामी आरोपीस फिर्यादी पक्षानं संशयानं आणि सूडबुद्धीनं सदर खटल्यात खोटेपणानं गुंतवलंय असं युक्तिवादाच्या दरम्यान आरोपीच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिलं आरोपीच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता कोर्टानं केली या कामी आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट संजीव सदापुले आणि सिद्धांत सदापुले यांनी काम पाहिलं तर सरकार पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील पी एम रजपूत यांनी काम पाहिलं सरकार पक्षाने जे साक्षीदार आणि पुरावे कोर्टापुढे आणलेले होते त्यातून आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही किंबहुना आरोपी प्रत्यक्ष घटना घडत असताना कोणी पाहिलेलं साक्षीदार नाही किंवा तसा परिस्थितीजन्य पुरावासुद्धा आरोपीविरुद्ध सबळ नाही या सर्व बाबी आणि साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यातील विसंगती मेहरबान कोर्टाच्या निदर्शनापुढे आम्ही आणून दिल्या मेहरबान कोर्टाने कोर्टासमोर आलेला पुरावा व फिर्यादी आणि साक्षीदाराच्या पुराव्यातील विसंगती हे पाहता या खटल्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे आणि प्रत्य साक्ष परिस्थितीजन्य पुरावासुद्धा आरोपीच्या विरुद्ध सबळ नसल्याने जो युक्तिवाद आम्ही कोर्टापुढे मांडलेला होता तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाने मान्य करून या कामी आरोपी सिद्धराम महादेव गायकवाड याची या, या महिलेचा खून केल्याच्या आरोपातून सबळ पुरावा मुक्तता केलेली आहे